आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. साखर कारखान्याचे मार्गदर्शन, शेतकऱ्यांचे उच्चांकी ऊस उत्पादन. मिरजेच्या विनायक रुईकर यांनी घेतले कोष 86032 जातीचे 40 गुंठ्यात 75 टनाचे उत्पादन. नमस्कार, कृषी क्रांती कार्यक्रमात आपल्या सर्वांचे मी स्वागत करते. आज आपण या कार्यक्रमात पाहणार आहोत श्री गुरुदत्त साखर कारखान्याचे मिरज येथील शेतकरी विनायक रुईकर यांनी 40 गुंठ्यात घेतलेल्या 75 टन को 200032 जातीच्या ऊसाची माहिती. टाकळीवाडी येथील श्री गुरुदत्त साखर कारखान्याच्या वतीने शेतकऱ्यांना नेहमीच एकरी 100 टनाच्या पुढे उत्पादन घेण्यासाठी मार्गदर्शन केले जाते. गुरुदत्तच्या या विशेष मार्गदर्शनामुळे तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी आज एकरी उत्पादन वाढवले आहे. गुरुदत्तच्या मार्गदर्शनामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन वाढून त्यांना 4 पैसे अधिक मिळू लागले आहेत. नमस्कार, महानकारीचे कृषी क्रांती या कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत. आणि आज आपण कृषी क्रांती या कार्यक्रमात पाहणार आहोत टाकळीवाडी येथील श्री गुरुदत्त साखर कारखान्याचे मिरज येथील शेतकरी विनायक सावंता रुईकर यांनी गुरुदत्तच्या शेती विभागाचं मार्गदर्शन घेऊन को 86032 या ऊसाचं 38 गुंठ्यामध्ये 75 टनाचं उत्पादन घेतलेलं आहे. सरासरी उत्पादनाचा जर विचार केला तर एकरी 100 टनाचं उत्पादन रुईकर यांनी गुरुदत्त कारखान्याच्या माध्यमातून घेतलेलं आहे. आणि हे उत्पादन कसं घेतलं याचा आढावा आपण आता ह्या कृषी क्रांती या भागामध्ये पाहणार आहोत. श्री रुईकर यांना गुरुदत्त कारखान्याने केलेल्या विशेष प्रयत्नामुळे 40 गुंठ्यात 75 टनाचे म्हणजेच सरासरी एकरी 100 मेट्रिक टनाचा उतारा मिळाला आहे. नमस्कार, मी विनायक सावंत रुईकर, मी मिरजेमध्ये राहतो. माझी शेती मिरजेमध्ये आहे. माझा गट नंबर 280, ह्या गट नंबरमध्ये मी 86032 हा माझा 30 गुंठे ऊस होता आणि सरासरी माझा 75 टन ऊस माझा झालेला आहे. तसं जर विचार केला तर एकरी माझा 100 टन हा ऊस होतो माझा एकरी. आणि हा मी ऊस गुरुदत्त कारखान्याला पाठवलेला आहे आणि ह्याचं जे योगदान जे आहे, मला सहकार्य जे मिळालं ते गुरुदत्त कारखान्याचं मिळालं. ऊस घेण्यापूर्वी श्री रुईकर यांनी आपल्या शेतात गाजराचे पीक घेतले होते. त्यानंतर त्यांनी हे पीक काढले आणि शेताची चांगल्या प्रकारे मशागत केली. मी ह्या शेतामध्ये ऊस लावण्यापूर्वी गाजराचं मी पीक घेतलं. मग गाजराचं पीक घेतल्यानंतर मी नांगरट उभी आडवी नांगरट घेतली, अशी मशागत केली. नांगरट घेतल्यानंतर एक महिना रान तापवलं. त्याच्यानंतर मी त्यात रोटर मारलो. रोटर मारल्यानंतर सर्वसाधारण मी एक 15 जूनच्या आसपास मी 3.5 फुटी सरी सोडली. सरी सोडल्यानंतर मी एक 5 जुलैला त्याच्यात कांड्या पद्धतीनं मी त्यात त्यामध्ये लावण केली. नांगरट केल्यानंतर मी ह्याच्यामध्ये 10 टोल्या शेणखत घातलं आणि शेणखत घातल्यानंतर मग मी रोटर मारलो. योग्य प्रकारे मशागत केल्यानंतर त्यांनी 3.5 फुटाची सरी काढली आणि 5 जुलै रोजी को 86032 जातीची ऊसाची कांडी लागण केली. 5 जुलैला मी ज्यावेळेला लागण केली, जी लागण मी 3.5 फुटी सरीत 2 डोळा लागण अशी केली, त्यावेळेला मी आंतरपीक बीट आणि कांदा घेतलं. त्यावेळेला को 86032 या ऊसाची लागण करते वेळी त्यांनी योग्य प्रमाणात खतांच्या मात्रा दिल्या. ज्यावेळेला मी ऊसाची कांडी लावून करत असताना जर्मिनेटर पाणी तयार करून त्यामध्ये ते कांड रुवून टाकलो आणि लागण करतेवेळी मी 4 पोती सुपरफॉस्फेट टाकले आणि 25 ते 30 दिवसांनी ज्यावेळेला ऊस उगवायला सुरुवात झाली त्यावेळेला मी युरिया आणि DAP थोडं अशी खते वापरली. खताच्या मात्रेसोबत त्यांनी शेती विभागाच्या अधिकाऱ्यांकडून शिफारस केलेल्या विविध प्रकारच्या आळवण्या आणि फवारण्या केल्या. मी आळवणी आणि फवारणीमध्ये गुरुदत्तच्या सहकार्याने ज्या आळवण्या मी केल्या त्या अशा की शेण मूत काला आणि 19:19 आणि फवारणी म्हटलं तर 13:045 बॉयझेम
अशा मी या फवारण्या केल्या आणि त्या दर 15 दिवसाला मी त्या आळवणी केल्या. 15-15 दिवसाच्या फरकावर असं महिन्यातनं 3 आळवण्या अशा होत होत्या, प्रत्येक महिन्यात होत होत्या. ह्याचबरोबर मी गुरुदत्त कारखान्याच्या KSB SB आणि ॲझिटोबॅक्टर ह्या फवारण्या केल्या मी आणि त्याच्यामुळे मला भरपूर फायदा झाला. ऊसाची उगवण चांगल्या प्रकारे झाल्यानंतर त्यांनी 1.5 महिन्यांनी बाळभरणी केली. मी ज्यावेळेला ऊसाची लावण झाली 70 दिवसांनी मी बाळभरणी केली. त्या बाळभरणीमध्ये मी DAP 2 पोती, युरिया 2 पोती अशी मी खतं वापरली त्यावेळेला. बाळभरणी करतेवेळीस त्यांनी 3.5 महिन्यांनी ऊसाची मोठी भरणी केली. बाळभरणीनंतर मी 1.25 दिवस झाल्यानंतर मोठी भरणी मी केली. त्या मोठ्या भरणीला मी सुपरफॉस्फेट 7 पोती, अमोनियम सल्फेट 2 पोती, युरिया 2 पोती, कर्जीपेंट 2 पोती, कॉम्बी 56 किलोची बॅग ती एक मोठं पोतं, बेन्सल 10-10 किलोच्या 2 बॅगा, पोटॅश 2 पोती, सेंद्रिय खत 5 पोती गुरुदत्त कारखान्याचे असे मी वापरले. त्यानंतर एक पाणी दिलं आणि त्यापासून 20-25 दिवसाच्या फरकावर असं पाणी मी द्यायला सुरुवात केली आणि पाणी हे माझं फ्लडणं आहे. बाळभरणी व मोठी भरणी केल्यामुळे रुईकर यांच्या ऊसाच्या फुटव्याची संख्या नियंत्रणात राहिली. बाळभरणी आणि मोठी भरणी केल्यानंतर एका वाकुरेच्या सरीत जवळजवळ 100 उसांचा मला फुटवा मिळाला आणि 100 उसांचा फुटवा जरी सरासरी काढला तर एकरी 40,000 ऊसाचा फुटवा मिळतो. त्यामुळे मला तो एक फायदा मिळाला आणि जी फूट मिळाली ह्या खतांच्यामुळं जोमदार ती फूट होती, म्हणजे ती मरकी वगैरे अशी काही नव्हती, ती कामाला येणारी बरोबर टनेजमध्ये येणारी ती अशी फूट होती ती मिळाली आणि त्याच्यापासून ते मला फायदा मिळाला. श्री रुईकर यांचा ऊस गळीतास जातेवेळी एका ऊसात 35 ते 40 कांड्या, उंची 26 ते 30 फूट आणि एका ऊसाचे वजन साधारणतः 2.25 किलो राहिले. ऊस ज्यावेळेला गळतीच्या वेळेला मिळाल्या, माझ्या ऊसात ज्यावेळेला तोड आली त्यावेळेला सर्वसाधारण मी ऊसाची कांडी मोजून घेतली. 37 ते 40 कांड्या ऊस होता आणि एक ऊस जवळजवळ 2 ते 2.5 किलोचा ऊस होता आणि गुरुदत्तच्या जवळजवळ उंची 20-25 फुटाच्या आसपास उंची होती त्याची आणि गुरुदत्त कारखान्याच्या त्या सहकार्याने मी जे ज्या पद्धतीने पिकवलो त्याप्रमाणे मला जवळजवळ टनेज 100 टन मी टनेज पार पडलेलं आहे गुरुदत्तच्या कारखान्याच्या सहकार्यामुळे. उच्चांकी ऊस उत्पादन घेण्यासाठी श्री रुईकर यांना कारखान्याच्या शेती विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांचे चांगले मार्गदर्शन लाभले. मला हे उच्चांकित हे मला मिळण्यासाठी मला सहकार्य केलेले शेती अधिकारी जाधव साहेब, असिस्टंट अधिकारी चव्हाण साहेब, घोरपडे साहेब, सेंटर प्रमुख खामकर साहेब व शेती मध्ये मगदूम साहेब ह्या साहेबांनी मला जी मदत केली जवळजवळ दर 15-18 दिवसातनं जे मला बी बियाण्याचे कीटकनाशकासाठी किंवा खतासाठी जे लागणारं जे सहकार्य आहे ते ह्या सगळ्या साहेबांनी केलं आणि त्यामुळे मी सर्वात मोठं उच्चांकिक जो नंबर मला मिळाला 100 टनाचं जे उत्पादन मला मिळालं त्यांचा मी आभारी आहे व गुरुदत्त कारखान्याचा आभारी आहे. श्री गुरुदत्त साखर कारखान्याच्या ऊस विकास योजनेचा सर्व शेतकऱ्यांनी फायदा घ्यावा असे आवाहन यावेळी श्री रुईकर यांनी केले. मिरजेतल्या सर्व शेतकऱ्यांना बांधवांना मी आवाहन करतो की गुरुदत्त कारखान्याच्या शेती विकास ज्या योजना आहेत या योजनेचा लाभ घ्यावा त्यांनी आणि गुरुदत्त कारखान्याचं जे बांधावर खत बी बियाणं बिनव्याजी जे म्हणजे पोच करतात त्याचा लाभ सर्व शेतकऱ्यांनी घ्यावं व उच्चांकिक एकरी 100 टनाच्या ऊसवरती आपलं अवरेज पाडावं आणि गुरुदत्त कारखान्याचे जे सहकार्य जे लाभ प्रत्येक शेतकऱ्याला व्हावं हे त्यांना मी भावी. कारखान्याच्या शेती अधिकाऱ्यांपासून शेती मदतनीसांपर्यंत सर्वांचे मोलाचे सहकार्य श्री रुईकर यांना लाभले. नमस्कार, मी चंद्रकांत मुगदूम, इथं मिरज भागामध्ये माझ्याकडं मिरज वड्डी ढवळी हे भाग असून शेतीमध्ये मी इथं शेती मदतनीस म्हणून काम करतोय. माझ्या मिरज भागामध्ये श्री विनायक सावंत रुईकर मिरज यांनी 30 गुंठ्यामध्ये 75 टन उतारा काढला, याचंच एकरी उत्पादन दिसून येते 100 टन याप्रमाणे पडतं आहे. रुईकर ह्या शेतकऱ्यांना आपल्या कारखान्यामार्फत ऊस विकासामधून आम्ही खते आणि स्प्रे किंवा ऊस लागवडीसाठी लागणारे सेंद्रिय किंवा माती परीक्षण ह्या सगळ्या गोष्टीची माहिती सांगून ऊस उत्पादन कसं वाढायचं याची माहिती आमच्या कारखान्यामार्फत ऊस विकास अधिकारी श्री चव्हाण साहेब, घोरपडे साहेब व आमचे सेंटर प्रमुख खामकर साहेब यांचा
ह्या शेतकऱ्यांना सर्व मार्गदर्शन करून शेतीचे उत्पन्न कसे वाढवायचे हे सगळं आमच्या कारखान्यामार्फत राबवलेले ऊस विकासमध्ये यांचं उत्पन्न चांगलं मिळालेलं आहे. ह्याप्रमाणे ह्या भागातील सर्व शेतकऱ्यांनी याचा आमच्या कारखान्याचा लाभ घेऊन दुसऱ्या कारखान्यास पाठवण्यास